हेलो माय टू फॅमिली, कशी आहात? आज मी तुम्हाला नवीन रेसिपी शिकवणार आहे. चिकन खिमा आपण बनवणार आहोत. तर चिकन खिमा कसा बनवायचा हे आपण आता बघूया. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण की जेव्हा जेव्हा मी काही व्हिडिओज टाकेल ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दिसतील. चला मग आता आपण बनवूया चिकन खिमा. त्याच्यासाठी लागणार आहे चिकन खिमा, त्याच्यानंतर मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे, 3 मोठे कांदे चॉप एकदम बारीक केलेले आहे, त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या 3 घेतल्या आहे, आणि तमाल पेपर घेतले आहे 2, आणि लवंग मिरी 1-2 घेतलेला आहे. इतकं आपल्याला साहित्य लागणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला मिर्च पावडर, हळद आणि गरम मसाला, मीठ इत्यादी हे साहित्य लागणार आहे. चला मग मी तुम्हाला बनवून दाखवते. आता मी गॅस ऑन करून घेते. आता आपलं ऑइल गरम झालेलं आहे. पहिल्यांदा आपण तमालपत्र टाकून घेऊ, त्याच्यानंतर लवंग मिरी टाकणार, त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्याला चांगल्या प्रकारे आपण लालसर होऊ देऊयात. त्यानंतर आपण हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे ती टाकूया. आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून देऊ आणि चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. आपण कांदा टोमॅटो यांना पूर्ण छानपैकी मिक्स करू, लालसर होऊ देऊ. थोडा वेळ मी झाकणी ठेवून घेते आहे. आता आपण झाकणी काढून घेऊया. आता हा आपला कांदा टोमॅटो सर्व एकजीव होऊन एकदम छान कलर लालसर ब्राऊनिश आलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया. हळद घालायची आहे, त्याच्यानंतर लाल तिखट 3 चमचे, त्यानंतर गरम मसाला, आणि कोणाला फिका आवडतं कोणाला तिखट आवडतं त्याप्रमाणे आपण मसाले घालायचे आहे. एकजीव करून घेऊ आपण छानपैकी. आता आपण हा खिमा टाकून घेऊया. त्यानंतर आपण मीठ चवीनुसार मीठ घालून घेऊ. आता आपण पूर्णपणे एकजीव करून घेऊया याला मसाले आणि खिमा. आता आपण त्याच्यामध्ये कोमट पाणी घालून घेऊया थोडंसं. आता आपण 10-15 मिनटासाठी छान शिजून घेण्यासाठी. अशा प्रकारे आपले 10-15 मिनटं कम्प्लीट झालेले आहे आणि आपला खिमा, चिकन खिमा सुद्धा रेडी झालेला आहे. आपण गॅस बंद करून घेऊया. आपण हा चिकन खिमा नानसोबत, तंदुरी रोटी, आपली साधी चपाती किंवा पावसोबत खाऊ शकतो, खूप छान लागतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कसा आवडला, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.